इच्छितो कारण एम टी सीच्या माध्यमातून जे अपडेट देतात आमचे रोशनजी फराड नक्कीच यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्याच मित्रांनी नक्कीच आम्हाला सांगितलं गेलं कारण त्यांचा आज वाढदिवस. खऱ्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारचं हे व्यक्तिमत्व, चांगल्या प्रकारची अपडेटिंग तुमच्यापर्यंत नक्कीच रोशन फराड यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते. तर रोशन, तुला शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच आई एकविरा आणि जगदंबा चरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे रोशन. तिसरी मॅच खेळणे वर्सेस देसाई बी, नक्कीच यांच्यामध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळतीय. पहिली मॅच जिंकली टीम पापडीच्या वाडा क्रिकेट संघाने, त्याच्यानंतर शिरडोन टीमने नक्कीच दुसरी मॅच जिंकली आणि तिसरी मॅच खेळणे वर्सेस देसाई बी यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळतीय. मागच्या मॅचमध्ये मी विचार केला होता कारण आविष्कार यांची चांगल्या प्रकारची गोलंदाजी सातत्याने प्रत्येक क्रीडांगणावरती राहते आणि त्याचा आविष्कारने नक्कीच एक अविष्कार केला आणि त्या विस्मरणीय नक्कीच क्षण हे शिरडोन टीमसाठी होते. बेस्ट ऑफ लक पुढच्या वाटचालीसाठी टीम शिरडोन. खेळणे वर्सेस देसाई बी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते आहे, ज्या ठिकाणी टीम खेळणेने टॉस जिंकला फिल्डिंग चालण्याने आणि देसाई बी टीमला इन्व्हाइट केलं ते म्हणजेच बॅटिंगसाठी. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदेश आणि विकी आणि अविनाश याच्या नावामध्ये नाश, नक्कीच तोच गोलंदाज मँडेटरी पॉवरचं हे पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेला आहे. खूप चांगल्या प्रकारचा निसर्गरम्य वातावरण सकाळच्या 17 आपण बघितलं गेलं तर आता दुपारचं 17 चालू आहे. एकही क्षण असं राहिलं गेलं नाही की हवा कमी झाले, कारण हवेने नक्कीच जाणवून दिले कारण ज्या अर्थाने ही शृंखला शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचली गेली ना तोपर्यंत निसर्गाला सुद्धा नक्कीच पाहिलं गेलं तर निसर्गाला सुद्धा आनंद झाला आहे की या संध्याकाळच्या 17 हा मेगा फायनलचा सामना कशाप्रकारे असेल. असे दुपारच्या वारे संध्याकाळच्या 17 नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील कारण ज्या अर्थाने घोटेकर दहिसर टीम पहिल्या आणि दुसऱ्या दिवसामध्ये पूर्ण सरकली आहे, पण या आजच्या या दिवसामध्ये 8 नक्कीच मॅच तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजेच 8 संघांपैकी एका संघाचा इथनं स्वप्न पूर्ण होणार आणि तो संघ तब्बल टॉप 3 होणार दाखल. पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीमध्ये जाण्याची ही धावपळ नक्कीच तुम्ही खेळणे आणि देसाई या दोन टीममध्ये बघाल. संदेश आणि विकी ही जोडी आणि तरच स्पीडअप करायचं आहे कारण आजचा शेवटचा दिवस, 8 मॅचेस तुम्हाला खेळाव्या लागतील. एखादाच जर याच संघामध्ये कोणता संघ टॉप 3 गेला तर तुम्हालाच बॅड लाईटमध्ये नक्की सामना खेळवावा लागेल, त्याच्यामुळे विनंती करेन की वेळेला महत्त्व द्या. बॉल तयार अविनाश संदेश आणि विकीसाठी. बॉल तयार, पहिलाच बॉल ऑन ड्राईव्हचा फटका मिड विकेटला, क्षेत्रक्षक लॉंगॉनला येतात तोपर्यंत बॉल पाहता पाहता सीमा रेषापार येतो हा पहिलाच बॉलवरती आकाश दमदार चौकार. संचित मामा त्यांच्याकडनं नक्कीच अविनाशसाठी पारितोषिक येते की लागोपाठच्या 3 500 रुपयाचं पारितोषिक. पहिलाच बॉलवरती अविनाशवरती चौका लादला जातोय संदेश या मधनं, जो संदेश आपल्या टीमसाठी संदेश सुरेख देत असताना. याला अजून एक चांगला बॉल अलोंग द कार्पे चेंडू डीपमध्ये लॉंगॉला, क्षेत्रक्षक जर्सी नंबर 7 तिथे तैनात केल्या गेल्यात, उचलतात नॉन स्ट्रँगिनला फेकी केली गेली तोपर्यंत एकच जाव इथनं होते कम्प्लीट. मोठ्या फटक्यानंतर हा सन्मान एकेरी दुहेरी धाव्याचा नक्कीच तुम्हाला द्यावाच लागतो कारण क्रिकेट खेळत असताना जेव्हा जेव्हा आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते ना, 2 ती आघाडीची जोडी जर टिकली ना तर कदाचित आपण धावपलक हा सातत्याने पुढे नेऊ शकतो. त्याच्यामुळेच नक्कीच हा बचात्मक हा फटका नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला, रचनात्मक हा फटका होता, त्याच्यावरती सिंगल आली. विकीसाठी हा बॉल ऑनसाईडला बॅटवरती घेतलाय त्या ठिकाणी लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक होते अगदी मिडविकेट झोनमध्ये इथनं चेंडूला कव्हर करत असताना तोपर्यंत अजून एक सिंगल. 2 आला या षटकामध्ये पाहिलं गेलं तर पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुहेरी धावा नक्कीच 2 आल्या म्हणजे 6 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये जिथे बॅटिंग करते टीम देसाई. देसाई गावामधनं नक्कीच आकाश विकास ही जोडी खूप चर्चेत राहिलेली जोडी आहे. या लॉनसाईडला खेळण्याचा प्रयत्न दरम्यान पडल्यानंतर काहीसा उचली घेणारा इट्स परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकावळून नाकाजवळून जेव्हा जेव्हा बॉल आपला ट्रॅव्हल होतो ना तेव्हा त्याला परफ्यूम डिलिव्हरी म्हणतात आणि तीच परफ्यूम डिलिव्हरी इथनं अविनाशच्या माध्यमातून आपण बघितली गेली. वाकलन टीममधनं एक अविनाश भोईर तुम्ही पाहू शकता ज्याचा कालच्या दिवस नक्कीच बड्डे होता आणि आज जर विचार केला गेला तर रोशन फराड यांचा बड्डे, एम टी सीचे अपडेटर आहेत त्यांचा बड्डे वाढदिवस. इवला ऑनसाईडला टर्न केला आहे चेंडू शॉटमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, 2 क्षेत्रक्षक चेंडू मागे धावतात, जणू काय शर्यत लागली आहे 2 क्षेत्रक्षकाची. शेवटच्या क्षणाला बॉलला अडवण्याचा प्रयत्न होतोय सक्सेसफुल आणि त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर धावसंख्या 3 धावसंख्या इथनं प्राप्त झाल्या. कदाचित
टीम शिरडोन नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल का झाली, कारण ज्या अर्थाने बघितलं गेलं तर बंटीचं षटक जे चौथं होतं, बंटीच्या षटकामध्ये खूप कमी धावसंख्या आल्या होत्या, परंतु ज्या बाईच्या रूपाने धावसंख्या 9 खर्च एक्स्ट्रा झाल्या ना, त्या अनुषंगाने हे शिरडोन टीम पुढच्या फेरीमध्ये दाखल सुद्धा झाली. बॉल तयार अविनाश उघडतो विकेट, यवला लेट कटचा हा फटका पॉइंटच्या डोक्यावरून काढला गेला खूपच वेगाने डीपमध्ये, पॉइंटला बॉल फरार होते, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण त्याच्या आवाकाच्या बाहेर, बॉट पॉइंट डीपमधनं फरार येतो हा चौकार. यांनी पुरस्कृत केलेला हा संगीत सोनाली भोईर आणि परमेश माळी यांच्या शुभवाणीतून हे गाणं गायलं गेलं. मानपाड्या गावची नक्कीच पिंपला देवी गावदेवीचं संगीत तुमच्यापर्यंत डी जे मास्टरच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं. पहिल्या षटकाची सांगता झाली, अविनाश याच्यावरती पारितोषिक होतं की त्यांचे मामा नक्कीच यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक होतं. पहिल्या षटकामध्ये जरी 500 रुपयाचं पारितोषिक मिळालं नसेल ना, तरीही धावसंख्या मात्र वाचून ठेवण्याचं काम त्यांनी केला, कारण दोन चौकार या षटकामध्ये आपण बघितले गेले. त्याच्यानंतर फक्त सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम केलं बॅट्समनने, जिथे संदेश आणि विकी ही जोडी आघाडीची आपल्याला टीम देसाईच्या माध्यमातून पाहायला मिळते. देसाई गाव नक्कीच क्रिकेटचा वारसा जपणारी नक्कीच ही देसाई नगरी, त्या देसाई नगरीतली ही टीम नक्कीच एका टीम आपल्याला क्रीडांगणावरती खेळताना पाहायला मिळते. खूप सुरेख दिवस नक्कीच आम्ही देसाई टीम ज्या ज्या वेळेला नक्कीच चांगल्या शृंखलेचं आयोजन करते ना, खूप सारा प्रेम नक्कीच देसाई गावाचा असतो. कारण रिची मात्रे आपल्यामधनं हरपून गेल्यानंतरसुद्धा त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जशी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ठेवली जाते ना रिची प्रतिष्ठानच्या माध्यमातून, तशी स्पर्धा नागावच्या माध्यमातून स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषक 2021 हे पर्व तुम्ही अनुभवताय. यावेळेला दुसरा गोलंदाज यूज केला जात आहे, त्या ठिकाणी पाहिला गेलं तर साजेश, पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवायचा होता पण प्रयत्न थोडासा फसला जातोय, आणि पहिलाच बॉल इथनं स्वेर थोडासा दूरवरती ठेवला गेला होता, काही कसरत केली गेली नाही ज्या ठिकाणी आपल्याला विकी पाहायला मिळाले. बहुत यार यवला फटका तर चांगला आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही, थर्टी इयर सर्कलचं रेस्ट्रिक्शन होतं त्या ठिकाणी, आणि डीपमध्ये स्वीपर कवरला बॉल पाहता पाहता एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू सी मारेशे पार, आणि सांगत असताना बॅट्समन की वेलकम फॉर 4. फलंदाज नक्कीच त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर संदेश होते जे आघाडीला गेला, तर आघाडीची संदेश आणि विकी ही जोडी आतापर्यंत मैदानात. यावेळेला कुलवटापाचा बॉल खोदून काढत असताना एक्स्ट्रा कवरचे क्षेत्ररक्षक येते, थोडेसं वळत असताना त्या ठिकाणी डीप कवरला जात आहेत, उचलून फेकतात चेंडूला, तोपर्यंत काही सावजी दोन धावसंख्येचा नक्कीच होता, तो दोन धावसंख्येचा अवधी इथनं कंप्लीटसुद्धा केला जातोय. ज्या ठिकाणी नागाव एंड करणं नक्कीच तुम्ही गोलंदाजी करताना तेव्हा खूप कमी नक्कीच फटके मोठे पाहायला मिळतात, पण ज्या अँगलने ज्या अर्थाने दैसर एंड करणं तुम्ही गोलंदाजी करतात ना, त्यावेळेला मोठे फटके सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतात, कारण हवेचा वेग जर बघितला गेला तर दैसर एंड करणं जेव्हा जेव्हा उजव्या हाताचा फलंदाज येतो ना, त्याच्यासाठी थोडीशी कसरत करावी लागते, पण लेफ्ट हँडर बॅट्समनसाठी थोडीशी अनुकूल वारे. यावेळेला उचलला चेंडू, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी चेंडूला अडवू शकत नाही, एलिव्हेशन सुरेख होतं त्या ठिकाणी, आणि पंच आम्हाला सांगत असताना की हा षटकार.
पाच या सहा वर्षाच्या अगोदर ना एक आपल्या टी व्हीवरती ॲड यायची, दोन भाऊ असायचे आणि त्यांच्यामध्ये ना भांडणं झालेली असायची, तर ते भांडणं सावरून ते दोन्ही बंधुराज असे म्हणतात की यार आपल्याला ही भांडणं मिटवायला हवी आणि नाते नक्कीच आपल्याला जपायला हवे. तर त्यांच्यामध्ये एक भिंत असते आणि त्या भिंतीला ते तोडण्याचा खूप प्रयत्न करतात, ते बुलडोजर लावतात तरी ती भिंत तुटत नाही, आणि त्या ठिकाणी नक्की ते बॉम्बस्फोट करतात तरी ती भिंत तुटत नाही. शेवटी नक्कीच हताश होऊन ते दोघे एकत्र बसतात आणि बॅकग्राऊंडमधनं एक आवाज येतोय की तुटेगी कैसे अंबुजा सिमेंटचं जो बनिये. तशाच प्रकारची ही भिंत आपल्याला पाहायला मिळते आणि त्या भिंतीला नक्कीच तोडण्याचं काम कोण करेल. पहिल्या षटकामध्ये अविनाशच्या 13 धावसंख्या बघितल्या, 13 धावसंख्येचं षटक साजेश यांनी सुद्धा हाताळलं गेलं, म्हणजे 26 धावसंख्या तुम्हाला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात आणि हा बेनिफिट म्हणजे एकही गडी गमावला गेला नाही बॅटिंग करणारी टीम देसाई क्रिकेट संघाने. इथनं बघितला गेला तर अविनाश आता सेकंड स्पेलमध्ये इथं येतात, पहिले षटक 13 धावसंख्येचं, त्याच्यानंतर तिसऱ्या षटकासाठी आल्यात. पहिलाच विकेट ज्या प्रकारे मी म्हटलं गेलं की ही भिंत तोडायला हवी आणि ते जाणलं गेलं ते अविनाशच्या माध्यमातून. अविनाश नावामध्ये नाश त्यांनी नाश करत असताना इथं पहिला फलंदाज बाद झालाय, 26 या आकड्यावरती लागतो हा पहिला मोठा झटका टीम देसाई क्रिकेट संघाला. अविनाशसाठी नक्कीच पारितोषिक होतं, त्यांचे मामा नक्की त्यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक लागोपाठच्या 3 विकेटसाठी. 3 विकेट जरी गेले नसले ना पहिल्या षटकामध्ये तरी पण तिसऱ्या षटकासाठी वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी आले आणि पहिल्याच बॉलवरती आपल्या चांगल्या गोलंदाजीचा नक्कीच प्रदर्शन दाखवला गेला. अतिश नवीन बॅट्समन या वेळेला बॅकफूटला जाऊन पूल करायचं होतं, बॅकफूटला गेल्यानंतर नक्कीच पूल करण्याचा प्रयत्न थोडासा अपयशी ठरला. का ठरला गेला? कारण अचूक टप्पा, त्याच्यानंतर अचूक लाईन आणि त्याच्या नंतर जर बघितलं गेलं तर या बॉलवरती थोडीशी गती जास्त होती, त्या अनुषंगाने इथनं बॅट्समन बीट झाले जिथे अतिश आपल्याला बाहेर मिळतात. संदेश आणि अतिश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, बॉल तयार अविनाश, या वेळेला पुन्हा एकदा हा पाम पूल करतात, त्या ठिकाणी बॉल खूप काल चेंडू हवेमध्ये होता, त्या ठिकाणी अडवला जातो चेंडूला, लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक होते आणि अजून पाहिलं गेलं तर या 2 धावसंख्या इथनं कम्प्लीट केल्या जातात. दोन धावसंख्या कंप्लीट झाल्या, 2 धावसंख्येने टीमची टोटल इथनं वाढत असताना धावसंख्या 28-28 या आकड्यावरती पोहोचली गेली. 28 धावसंख्या, एक गडी गमावला गेला टीममध्ये साईनं. अजून एक चांगला बॉल, चांगला फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न, अगदी पुढ्यात टाकला गेला होता हा चेंडू. नक्कीच तुम्हाला बुमराची आठवण होईल, कारण ते सातत्याने पाहिलं गेलं तर ओव्हर द विकेटनेच गोलंदाजी करत असतात आणि गोलंदाजी करत असताना हवेमधनं स्विंग खूप सुरेखरित्या करतात, एक नॅचरल ब्रेक नक्की त्यांच्या माध्यमात आम्हाला पाहायला मिळतो आणि तशाच प्रकारची लेंथ आणि लाईन आपल्याला पाहायला मिळाली अविनाशच्या माध्यमातनं. बॉल तयार अविनाश, या वेळेला अजून एक चांगला बॉल, लाऊड अपील केली जाते लेग बिफोरची, पण पंच एक्झॅक्टली सांगत असताना की लेग स्टिकवरती हा बॉल होता, त्याच्या अनुषंगाने पंचांनी अपील फेटाळली आहे. लेग स्टिकवरती हा बॉल होता, कारण जर विचार केला गेला अतिशा तर सातत्याने बॅकफूटला जाऊन नक्कीच खेळण्याचा प्रयत्न. बॅकफूटला जात असताना हा बेनिफिट आपला मेन असतो, कारण ज्या वेळेला आपण बॅकफूटला सरकतो ना तेव्हा आपण मधल्या स्टिकवरनं थोडासा मागे सरकतो, त्यामुळे पंचन लगेच शोधतात की हा लेग स्टिकवरती बॉल होता, ते शोधलं गेलं पंचांनी आणि इथनं चांगला डिसिजन टीम देसाईसाठी मिळत असताना फलंदाज झाल्यात सेफ, धावसंख्या पोहोचली गेली 30-30 या आकड्यावरती. या वेळेला पुन्हा एकदा बॅकफूटला जाऊन ऑनसाईडला पूल केलाय, एक टप्प्यावरती चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, अडवला जातो चेंडू, त्या ठिकाणी 2 धावेचा प्रयत्न अतिशयातील डेंजर एंडला आणि फेकी थोडीशी उंचावरून. फेकी थोडीशी उंचावरून का दिली गेली? कारण 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला बॅकअपला बघितले गेले तुम्ही, त्या अनुषंगाने फेकी थोडीशी सुरेखरित्या यायला हवी होती, पण जरतारचा खेळ क्रिकेटचा नसतो, त्या जरतारच्या क्रिकेटच्या खेळामध्ये इथं फलंदाज दुसरी वेळ बचावला जातोय. 32 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात स्कोरबोर्डवरती, जिथे षटक क्रमांक 3 समाप्त झाला, बॅटिंग करणारी टीम देसाईचं एक गडी गमावला गेल्यात आणि अजून 12 चेंडू फेकणं बाकी असेल. स्ट्रॅटेजी टाईमआउट नक्कीच, येस डीजे स्ट्रॅटेजी टाईमआउट मैदानाच्या आतमध्ये असेल, तोपर्यंत जाऊया आपण डीजेकडे आणि ऐकूया एक ऐतिहासिक आणि सुमधुर संगीत.
नशील भगवा शिरावर तर परका बसेल उरावर, भगवा झेंडा भगव रंग आणि या भगव्या रंगाचं नक्कीच गुणगान गाणारे संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं संगीत हे होतं ज्या ठिकाणी ऐतिहासिक नगरीमध्ये जर पाहिलं गेलं तर ही नागाव नगरी नक्कीच ऐतिहासिक नगरीच जणू म्हटली जाते, कारण अगदी ठाणा आणि रायगडच्या मध्ये वसलेलं हे गाव. खऱ्या अर्थाने रायगडचं खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आपण या रायगड नगरीमध्ये सुद्धा बघितलं, कारण रायगड प्रीमियर लीग आत्ताच काही दिवसापूर्वी नक्कीच संपन्न झाली. त्यामध्ये नक्कीच जर ट्रॉफी जर तुम्ही बघितली गेली ना तर छत्रपती शिवाजी महाराज जे घोड्यावरती स्वार होऊन जशा प्रकारे त्यांची मूर्ती होती ना तशाच प्रकारची ट्रॉफी आपण रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा बघितली गेली. खूप सारे इतिहास नक्कीच रायगड नगरीमध्ये आहेत. रायगड नगरीचा जर नक्कीच विचार आपण पाहायला गेलं तर रायगड किल्ला याच रायगड नगरीमध्ये आहे. त्या रायगड किल्ल्यामध्ये मुळेच नक्कीच या रायगड नगरीला रायगड असं नाव दिले गेलेलं आहेत. अनेक सारे खेळाडू रायगड नगरीमधनं बिलॉंग करतात आपल्या टीम ठाण्यासाठी, जेव्हा जेव्हा टीम सॉरी माफ करा रायगडसाठी जे जेव्हा रायगड विरोधात ठाण्याच्या खेळत असते ना तेव्हा अनेक खेळाडू रायगडचे आपल्याला आयकॉन आयकॉन प्लेयर आपल्याला खेळण्यासाठी पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ झाला संपन्न, 32 धावसंख्या तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती. बोलतो यार येवला ऑनसाईडला क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी संदेश आघाडी लावते, संदेशाने अतिशय जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहताय तुम्ही. एक चौकार एक षटकार, दोन चौकार एक षटकार मात्र आपल्या टीमसाठी त्यांनी जोडला गेला आणि त्याच्या समवेत आपल्याला अतिश खेळताना पाहायला मिळतात. अतिश सतीश आता बॉलर तयार झाल्यात चौथ्या षटकासाठी. संदेशसाठी येवलेला खोलो टपाचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये गॅदर करायचा होता. अलुंग द कार्पेट चेंडू ऑफड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्र रक्षक होते त्या ठिकाणी उचलत आहे. तोपर्यंत दोन धावसंख्या या कॉन्फिडंटली कम्प्लीट केल्या जातात. 34 धावसंख्या जरी पोचली गेली असली ना तरी या षटकामध्ये जरी 10-12 धावसंख्या आल्या ना तर जो टार्गेट नक्कीच देसाई टीमला रचायचा आहे ना 40-45 धावसंख्येचा तो टार्गेट रचू शकते, कारण कमबॅक आपण बघितलं गेलं अविनाश षटकामध्ये फक्त 6 धावसंख्या खर्च केल्या, 13-13 धावसंख्या अविनाश आणि राजेश यांनी खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर आता सतीश याच्यावरती मोठी दारोदार असेल आपल्या टीमची म्हणजेच खेळण्याची. यावेळेला फटका तर चांगल्या ऑनसाईडला उडवला, क्षेत्ररक्षक जज करतात त्या ठिकाणी आणि सुरेखरित्या हा झेल स्वीकारला गेला जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वादळ निर्माण करत होता त्या वादळाला शमवायचं काम केलं गोलंदाज सतीश यांच्या माध्यमातून. टिपला जातो हा झेल आणि संपवला जातोय संदेशचा खेळ. बॅट्समन आउट. दुसरा विकेट बघितलं गेलं तर चौथ्या षटकामध्ये बाद होत आहे. जो पहिला विकेट आपण तिसऱ्या षटकामध्ये बाद होताना बघितला अविनाश ते षटक होतं, त्याच्यानंतर दुसरं गडी नक्कीच बाद करण्याची यश मिळते सतीशला. सतीश आणि अविनाशने नक्कीच पूर्णपणे आपल्या टीमची जिम्मेदारी खांद्यावरती स्वीकारली आणि ती खांद्यावरती जिम्मेदारी स्वीकारत असताना खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन त्यांचा गोलंदाजीचा राहिला आहे. ओवर द विकेटने बॉलर टू ओवर अटॅक दी सरळ रेषेत हा फटका, धनुष्य बाणासारखा सरळ हा फटका होता, परंतु लॉंग ऑफला जे क्षेत्ररक्षक होते ते अगदी सरळ रेषेत सरसावले गेले आणि स्वीकारला हा सुरेख झेल आणि लागतो हा 30 झटका टीम देसाई क्रिकेट संघाला. जणू काय तिसऱ्या षटकापासून ग्रहण लागला गेला टीम देसाईला, कारण तिसऱ्या षटकाने जे कमबॅक केलं गेलं ना तेच कमबॅक आता चौथ्या षटकामध्ये सतीश आपल्या टीमसाठी करतोय. खूप चांगल्या प्रकारचं हे षटक राहिलं, 4 चेंडू फेकून झाल्या, 2 धावसंख्या त्यांनी खर्च करत असताना 2 महत्त्वाची गडी बाद केल्या ते म्हणजे संदेश आणि अतिशला. नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये नयन आणि संदेश. 5 बॉल ऑन साईडला उचलला फटका, कॅचची शक्यता असेल, क्षेत्ररक्षक वळतायत पण नोमॅस लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. ज्या 2 क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचा झेल आपण बघितला गेला ना, पहिला झेल स्वीकारला गेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर अजून एक झेल पाहिला गेला तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, ते 2 क्षेत्ररक्षक नक्की चेंडूखाली वळले गेले लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने कॉल दिला गेला की आय विल टेक, मी हा चेंडू गॅदर करू शकतो आणि तोपर्यंत बघितल्या गेल्या या 2 धावा. 36-36 धावापर्यंत पोहोचला गेला शेवटचा बॉल असेल शिल्लक. या बॉलला चांगला बॉल फुल्ल लेंथ हा बॉल होता, पॉईंटचा क्षेत्ररक्षक वळला होता चेंडूखाली, जर्सी नंबर 14 आपल्याला बाहेर मिळतोय.
ही षटक कमबॅकीचं राहिलं. या षटकामध्ये आपण बघितलं गेलं पाच धावसंख्या, दोन महत्त्वाची गडी बाद होताना सुद्धा बघितलं गेलं. 38 षटक 37 षटक सुरेखरित्या राहिलं. चार षटकांची संपन्नता झाली आहे. धावसंख्या 37 या आकड्यावरती. तुमचा टाईम आपल्याकडे नक्कीच असेल, तोपर्यंत जाऊया आपण डीजे ओमसाईकडे आणि जेव्हा आपण गावाच्या अस्तित्वासाठी खेळतो ना, गावाच्या अस्मितेसाठी खेळतो ना, तेव्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक सारे खेळाडू नक्कीच आपले संघर्ष आणि आपले जीव क्रिकेटमध्ये ओतताना पाहायला मिळतात. कालच्या दिवशी नक्कीच ज्या गोष्टीचा उल्लेख केला, क्रिकेटच्या पटलावरती जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना, तर स्वतःला नेहमी हुकमाचा एक्का समजा. कारण गल्लीतल्या दुरीतिरीसोबत राहून स्वतःला बादशाह समजणारे भरपूर असतात. खऱ्या अर्थाने डाव पलटण्याची हिंमत फक्त हुकमाच्या एक्कामध्ये असते. संघर्ष करत असताना तुम्हाला अनेक साऱ्या अडचणी येतील. क्रिकेटमध्ये खेळत असताना अडचणींची नक्कीच, जर अडचणींचा तुम्हाला पाठला करायचा असेल ना, तर मेहनतीची गाडी तुम्हाला रोडवरती न्यावीच लागते. आणि साहजिक एक गोष्टीचा आपण विचार करतो की रोड म्हटलं तर खड्डे खुड्डे, ऊन वारा पाऊस वादळ वारा हे सर्व आळच. परंतु या मध्ये ऊन वादळ वारा पाऊस या गोष्टींना जो झुगारून क्रिकेट पटलावरती पुढे जातो ना, त्याचं नाव सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटवरती घेतलं जातं. या बिल्ला पहिलाच बॉल यष्टी रक्षकाने कॉल दिला गेला की आय विल टेक, मी हे करू शकतो, आय कॅन डू इट, नक्कीच मी हे करू शकतो, नक्कीच कॉल दिला गेला होता यष्टी रक्षकाने. कॅच झाला ड्रॉप. तोपर्यंत या दोन धावा आपल्या टीमच्या टोटलमध्ये बाहेर मिळतात. मित्रांनो, ज्या ज्या वेळेला तुमच्याकडे कंपल्सरी चेसिंग असा हा शुंकलेचा नियम असतो ना, त्यावेळेला या दुहेरी धावसंख्या आणि एकेरी धावसंख्या वाचवा. कारण तिथे टॉस आणि विकेटला प्राधान्य दिलं जात नाही, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी चेसिंग कराव्याच लागतात. पहिली मॅच जर बघितली गेली असेल तर फक्त दोन धावसंख्येने नक्कीच नागाव टीम हरली होती. का हरली होती? कारण थोड्याशा तात्काळ चुक्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या. या मॅचमध्ये चुकीचं लगेचच निवारण केलं गेलं. ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये दोन धावसंख्या आल्या, त्या फलंदाजाला नक्कीच लगेचच शमवायचं काम केलं, जिथे आशीव आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला. एस डी जे विकेट आला आशूच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 40-39 39 या आकड्यावरती. स्कोर कार्ड 39 अजून चार बॉल असतील. चार बॉलमध्ये नक्कीच एक दोन मोठे फटके आले ना, तर टीम देसाई या मॅचमध्ये एक चांगला स्कोर इथनं उभारू शकते. या बला ओव्हर पिच बॉल फायदा उचलू शकले नाही. फाईन लेग बीट झाल्यानंतर खूपच वेगाने डीप फाईन लेगला बॉल फरार आणि येतो हा देसाई टीमसाठी नशिबाचा आणि संजीवनी देणारा चौकार. ऐन मुमेंटला नक्कीच हा चौकार येतोय. तो ही क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे भावता यार आशू. अजून एक ओव्हर पिच बॉल आउट अपील केली जाते त्या ठिकाणी. लेग बिफोरची अपील केली जाते. अगदी पंच आम्हाला सांगत असताना कोणत्याही प्रकारची खून नाही त्या ठिकाणी. बॅकफूटला गेले होते आणि बॅकफूटला जात असताना अगदी थाय पाडवरती हा चेंडू आदळला गेला. त्याचं अनुषंगाने बघितलं गेलं पंचांनी की हा विकेट नक्कीच सेफ असेल. सेफ विकेट आलाय. त्यावरती एक धावसंख्येची मोहर इथनं गणली गेली आणि धावसंख्या आता पाहता पाहता पोहोचली गेली ती म्हणजे 44 या आकड्यावरती. अजूनही दोन बॉल इथनं शिल्लक असतील. आशू आहेत गोलंदाज. आशूच्या बॉलवरती एक बाईचा चौकार आला, त्याच्यानंतर एक विकेट आणि त्याच्यानंतर दुहेरी आणि सिंगल. बावता यार. यावेळेला अजून एक चांगला बॉल. सातत्याने ओपीच बॉल नक्कीच पीच करतात, पण ओपीच या बॉलवरती एकही मोठा फटका आपण बघितला गेला नाही. अन्यथा पाहिलं गेलं तर मोठे फटके आले असते तर कदाचित स्कोर कार्ड पुढे सरकलं असतं टीम देसाईचं.
पण दैव बलवंत म्हणावे लागेल, ज्या अर्थाने ओ पिच बॉलची नक्कीच पुनरावृत्ती केली गेली, त्याच्यावरती एक मोठा फटका नाही. जी गोलंदाजी नक्कीच टाकायला हवी होती ती गोलंदाज आता अश्यू आपल्या टीमसाठी करतोय. 37-5 धावसंख्येचं षटक राजेश आणि अविनाशचं, 13 धावसंख्येचं षटक राहिलं होतं पहिलं, पण त्याच्यानंतर अविनाशने कमबॅक केलं, फक्त 6 धावसंख्येचं षटक हाताळलं गेलं आणि अश्यू आपल्या षटकामध्ये आता 2 विकेट कॅरी करतोय. बहुत यार यावेळेला शेवटचा बॉल स्लॉग स्वीप केला त्या ठिकाणी, स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षक टप्प्याची वाट पाहत राहिले. पण APJ अब्दुल कलाम नक्कीच नेहमी म्हणायचे की वाट पाहणाऱ्याला तेवढंच मिळतं जेवढं संघर्ष करणाऱ्याने सोडून दिलेलं असतं. चौकार फुलातून संगीत DJ मास्टरच्या माध्यमातून नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये. खऱ्या अर्थाने जीवनामध्ये ना 3 गोष्टीपासून थोडेसे लांब राहा, दारू पारू आणि जुगार. खरं 3 गोष्टी अशा आहेत ना की माणसाला कधीही बर्बाद करू शकतात. एका गोष्टीचा नक्कीच सातत्याने तुमच्यासमोर उल्लेख करेन, कारण जर बघितलं गेलं तर दारू आपल्या शरीरासाठी काहीच उत्पन्न करत नाही, काहीच पौष्टिक पदार्थ दारूपासून आपल्याला मिळत नाही. परंतु आजच्या जर घडीला बघितलं गेलं तर तो दारू बनवणारा सर्वात श्रीमंत. गुटखा तंबाखू तर भरपूर सारे लोक खातात, पण त्या गुटखा तंबाखूमुळे आपल्या शरीराला काहीच पौष्टिक पदार्थ मिळत नाही, तरीही तो गुटखा बनवणारा नक्कीच सर्वात श्रीमंत. पण एक गोष्ट आपल्या शरीरासाठी इम्पॉर्टंट आहे, जर आपण दिवसाला 2 वेळा जेवण केलं नाही ना तर कदाचित आपली बॉडी कमकुवत होईल, आपल्याला वीकनेस येईल आणि आपण आजारीसुद्धा पडू शकतो. परंतु अन्न बनवणारा सर्वात गरीब. या 2020 नक्कीच खूप काही दाखवलं शेतकऱ्यांना असो, त्याच्यानंतर सर्व लोकांना असो, कारण कोरोना सारखी महामारी आपल्या पूर्ण देशावरती आली आणि त्या महामारीने नक्कीच अनेक खेळाडूसुद्धा आपल्यापासून आपण गमावलेसुद्धा गेले. ज्या अर्थाने बघितलं गेलं तर कोरोनामध्ये रिची म्हात्रे नक्कीच या कोरोना काळामध्येच नक्कीच त्यांचं देहांत झालं आणि रिची म्हात्रे या गावातली जी टीम देसाई तुम्हाला खेळताना बाहेर मिळते, खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. ठाण्याचा ढाण्या वाघ नक्कीच म्हणून त्यांना संबोधलं जायचं होतं आणि तेच संबोधलं जात असताना अनेक साऱ्या क्रिकेटच्या आठवणी त्यांच्या माध्यमातून टीम देसाईला आणि देसाई गावाला दिल्या. आणि देसाई गावाचं नाव प्रामुख्याने ज्या कोणी उंचावलं असेल ना ते नाव नक्कीच आम्ही आवर्जून घेतोय, रिची म्हात्रे आणि त्याच्यानंतर सुखदेव म्हात्रे म्हणजे त्यांचे वडील. त्यांच्या माध्यमातून साऱ्या खूप साऱ्या शृंखला नक्कीच कव्हर होत असतात. या मॅचमध्ये काय घडेल आणि काय बिघडेल नक्कीच हा येणारा काळ आणि येणारी वेळच ठरवेल. धावसंख्या 49 नक्कीच धावसंख्या बनवावं लागतील, जिथे देसाई टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 49 धावसंख्या जोडल्या गेल्या आणि 49 धावसंख्या आता बनवाव्या लागतील टीम खेरणे क्रिकेट संघाला. तर 49 धावसंख्या बनतील की नाही की या धावसंख्या डिपेंड्स केलं जाईल. त्यांचं धावतं वर्णन तुम्ही ऐकाल नारीवली गावचा एक बुलंद आवाज आमचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ समालोचक जगदीशजी पाडील यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद. थैंक यू सो मच भागेश म्हात्रे. तो चला सामन्यामध्ये जातोय, जिथे टॉस करण्यासाठी यायचं आपण. पहिल्या फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना असेल तलोजी मजकूर विपक्ष टोंडरे या दोन टीम मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच प्रस्थान करा टॉस साठी. देसाई संघाने पहिल्या सत्रामध्ये 48 जवा पडकवल्यात. 49 जाबेचं लक्ष जवळजवळ 9.75 ची
सरासरी घेऊन मैदानामध्ये उतरलाय तो खेळणे संघ विशाल आणि साजेश ही सलामीची जोडी। पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग झाला, चेंडू गेला तो डाट गोलंदाज पाहतोय पण ज्ञानेशला। आज देसाई संघ मात्र येते खेळताना आपल्याला पहा मिळतोय, तर देसाई गाव म्हटलं की क्रिकेट आणि क्रिकेटच पहा मिळतोय, मग ते कोणतेही देसाईचे संघ असू द्या। या वेळेस केअर ऑफ द विकेट खेळतात, चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेला, दुसऱ्या चेंडू वरती आलाय चौकार। लागला या चौकार षटकार आल्यानंतर विशाल सारखा फलंदाज बाद झाला, वन डाऊनचा फलंदाज पाहा मिळतो आपल्याला। सुशांत या वेळेस चांगला बॉल कोवळ्या टप्प्याचा होता, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र टांबणार नाही या डी पेक्षा कव्हरच्या रिजन मध्ये, चौकार। पाहायला मिळालं मिडॉपला, या वेळेस फटका चांगला आहे, जास्त उंची लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक हो वाऱ्याचे वेगाने मात्र षटकार पाहायला मिळाला साधावा।
तो चला टोंडरे टीम च कैप्टन है तलोजे मचकोर दोनों टीम चे कैप्टन जास्त वे करू ना शेवटचं सत्र पहा मिलते अपने पहिल्या षटकाचा खेल समाप्त झालाय आणि पहिल्या षटकात तब्बल 20 धावा कुठून काढल्यात त्या खेळणे संघाने। तो दुसरे षटक गोलंदाज देसाई टीम च्या वतीने सुरेशला पाचारण केले जाते। या बेले चांगला बाल चांगली पेकी दोन्ही फलंदाज एकाच अँडला होते मात्र या ठिकाणी घडले काय मैदानावरती एसटी रक्षकाला कॅरी करता आला नाही या चेंडू। गोलंदाज संदेश ला पाहतो दुसरे षटक गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती पहा मिलते आता बॉल एज लागले फलंदाज बाद दूसरा विकेट गुड कैच। संदेश ने मात्र दोन चेंडे अद्यापर्यंत हाताळत आणि या दोन चेंडे वरती एक ही धाव नाही आहे दोन विकेट एक विकेट मिळवला जातो नवीन फलंदाज कल्पेश। चला तलोजे मचकोर टीम कॅप्टन आणि टोंडरे संघ वेळ नका करू आताचा चेंडू अतिशय चांगला होता पंचाने मात्र बिबश केले जाते त्या ठिकाणी विजय पाटील आहेत त्यांचे पंच या वेळे स्टॉपेज जेल होईल का आणि तीन क्षेत्राचे जेल खाली हलकस अपील या पाहायला मिळते मात्र लेग बाईज या ठिकाणी पॅड वरती चेंडू आदळला होता पंचाने दर्शवला चेंडू मात्र खूप उंचावरती होता तर अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संदेश जो देसाई टीमच्या वतीने दुसरे षटक घेऊन आलाय। या वेळे चांगला बॉल बॅटन पॅड मधून जातोय आणखीन एक डाट चेंडू ची सांगता पहा मिलते मात्र धाबा वीस आहे पहिल्या षटकात 20 धाबा होत्या मात्र संदेश ने अद्यापर्यंत चेंडू आतालते 5 आणि एक ही धाव नाही आहे मेडल षटक पाहायला मिळेल का संदेशच्या वतीने शेवटचा बॉल या षटकामध्ये पाहतोय आपण चांगली गोलंदाजी झाली आहे आताचा बॉल येतो पाहतोय आणि डॉट बॉल जरा जोरदार टाळा होता संदेश शाडी ज्याने मेडल षटक पकडण्याचा कारनामा आजच्या दिवसामध्ये केलाय
तुमचा कॅप्टन आलाय टोंडरे संघ, चला लवकर चला प्लीज, वेळ नका करू आपण, कारण आज आमच्याकडे वेळ कमी आहे आणि दोन सामने ज्यादा आहेत, त्यामुळे आपण वेळ करू नका, लगेचच या। तर खेळाच्या उत्तरार्धामध्ये पूर्वार्धामध्ये पाहिलं तर देसाई टीमने 48 जाबा कुठल्या 49 जाबाचा लक्ष्याचा पाठलाग करीत असताना टीम खेळणे संघ पहिल्या षटकामध्ये दमदार सलामी दिली, 20 जाबा टोकल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये संदेशने फेकलेला षडक पुन्हा एकदा करवट बदलली आहे देसाई टीमच्या बाजूने, मेडल षडक फेकला या मैदानावरती आणि या स्पर्धेतील पहिला गोलंदाज ठरला संदेश देसाई टीमचा, ज्याने मेडल षडक फेकण्याचा कारनामा केला। गोलंदाज पाहतो वैभवला, दुसरे षडक चला लवकर घ्या, पाच घ्या, पंच तो क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं विसावलेलं पाळ मिळेल सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना पाच क्षेत्ररक्षक तडिया सर्कलच्या बाहेर पाळा मिळतात देसाई टीम। आपण वेळ घेऊ नका प्लीज, वारंवार का सूचना करतो आम्ही तुम्हाला, गोलंदाज वैभव तर व्हाइट बॉल चा इशारा केला जातोय, या वेळेस फटका चांगला आहे, चेंडू जाईल लॉन्ग लेगच्या दिशेला, वन बाउंस ओवर द लाइन, फोर रन्स। तर येथे चौकार पाहायला मिळतोय, फलंदाज पाहतोय आपण, सुशांतला पाहतोय, या वेळेस बागपटला जाऊन सुरेख स्क्वेअरकडचा लाजबा पडका आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा चौकार। फलंदाज सुशांतच्या बॅट मधून एक षटका टोकला मगाशी सुशांतने आणि आत्ताचा बॉल उडवून दिलाय, जाईल तो आउट ऑफ पार्क, सहा धावा, गुड शॉट। या वेळे चेंडू आउट साइड ऑफ स्टंप, पंच बाहेरची खूण करतात, एक धाव अवांतर स्वरूपाने मिळते, पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा चेंडू आउट ऑफ पार्क, सहा धावांसाठी।
ओके तर सुशांतच्या बॅटमधून फटके आणि फटके पाहा मिळतात जो तिसऱ्या क्रमांकावरती आलाय दोन फलंदाज बाद झाले विशाल आणि साज या बोले चांगला बॉल मात्र हेडवरती आदळतोय ते धावची संधी आहे आणि थ्रोपैकी येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली ज्या सुशांतने मॅच मध्ये वापसी केली आहे 43 धावा धावपळीवरती झाल्यात तर 7 चेंडू मध्ये 31 धावा विस्फोटक इनिंग साकारले आहे सुशांतला पाहतोय 3 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅट मधून पाहा मिळालाय फुल टॉस आणि आता मात्र येते लांबच लांब षटकार आणि सामना फिनिश केलाय तिसऱ्या षटकामध्ये तो खेळणे टीमने वेल प्लेड